हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण गावाच्या शेतामध्ये आलो. तुम्हाला आता विशेष वाटत असेल की शहराच्या मध्यभागी एवढंसं शेत कसं काय राहिलेलं आहे. आता जर तुम्ही या शेताच्या आजूबाजूला पाहिलं तर खूप सारे तुम्हाला इमारती दिसत असतील, घरं दिसत असतील, आणि त्या सगळ्या घरांच्या मध्यभागी एक कुंपण केलेलं एक शेत दिसत असेल ज्याच्यामध्ये गव्हाचं पीक लावलेलं आहे. जरी आता हे एकटं शेत उरलं असेल तरी सुद्धा काही वर्षांपूर्वी मात्र या शेताच्या आजूबाजूला खूप सारी शेत होती आणि त्या शेतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जायची. परंतु जसजसं मुख्य शहर वाढायला लागलं, शहरामध्ये राहण्यासाठी जागा कमी पडायला लागल्या, त्यावेळी त्या शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या गावांमधील शेत जमिनी ह्या इमारती बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, तर कधी उड्डाण पूल बांधण्यासाठी विकल्या गेल्या. विद्यार्थ्यांनो, जेव्हा अहमदनगर शहराचा विस्तार व्हायला लागला त्यावेळी अहमदनगर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या गावांमधील शेत जमिनी कधी डम्पिंग ग्राउंड बनल्या तर कधी त्या शेताच्या बाजूला असणारी सिन्हा नदी ही नाल्याच्या रूपामध्ये कन्वर्ट झाली. अगदी त्याचं उदाहरण तुम्ही मुंबई शहराचं सुद्धा घेऊ शकता की मुंबई शहरामधील मिठी नदी ही मिठी नदी राहिलीच नाही, तो एक खूप मोठा नाला बनला आहे. या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनो, आज आपण मातीची सावली या कथेचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही विचार करत असाल मातीपासून कुठे आपल्याला सावली मिळते. मग लेखक स्टॅनली गोन्साल्विस यांनी या कथेला मातीची सावली हे नाव का दिलं असावं. खरं तर माती जरी आपल्याला सावली देत नसेल तरी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यासाठी माती ही त्याची आई असते. या मातीमधून उगवलेल्या पिकांमुळे त्यांच्या घरातील सर्व व्यक्तींना अन्नधान्य मिळतं, शिवाय जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंना विकत घेण्यासाठी लागणारे पैसे सुद्धा त्यांना या मातीमधून मिळणाऱ्या पिकातूनच मिळतं. परंतु मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपुरी कर्जमाफी, फसलेली पीक विमा योजना, सावकारी पाश यांसह महिला शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक संकटात देशातील शेतकरी आज गुरफटला गेला आहे. दुसरीकडे शेती हळूहळू कॉर्पोरेट विळख्यात जाऊ लागली आहे. अशा अनेक कारणांनी कृषीप्रधान म्हटल्या गेलेल्या आपल्या देशात आज शेतकऱ्यांनाच जगणे मुश्किल झाले आहे. कोकणामधील मालवण या ठिकाणी राहणाऱ्या परसू नावाच्या शेतकऱ्याला जेव्हा शेत जमीन विकावी लागली त्यावेळी परसूच्या मनामध्ये आलेल्या सर्व भावनांचं वर्णन त्यांनी या कथेमध्ये केलं. चला तर मग आता आपण अभ्यासूयात मातीची सावली ही कथा.